लातूर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग दिवसेंदिवस वाढू लागलाय, ज्यात लातूर शहराची संख्या मोठी आहे। त्यामुळे जिल्ह्यातील नगरपालिका, नगरपंचायत आणि ग्रामीण भाग वगळून लातूर महानगरपालिका क्षेत्रात पुन्हा एकदा 15 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे। मात्र या लॉकडाऊनला लातूर शहरातील व्यापाऱ्यांनी विरोध दर्शवला असून हा लॉकडाऊन मागे घेण्याची मागणी केली आहे। लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी लातूर शहर महानगरपालिका आणि 5 किलोमीटर परिघातील गावांमध्ये 1 ऑगस्ट ते 15 ऑगस्ट पर्यंत लॉकडाऊन घोषित केलाय। मात्र या लॉकडाऊनला जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी विरोध केलाय। लॉकडाऊनमुळे व्यापारी वर्गाचं मोठं नुकसान झालंय। कामगारांचे पगार ते घर खर्च करण्यात अडचण येते। लातूर व्यापारी महासंघानं जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवून लॉकडाऊनला विरोध केलाय। पालकमंत्री अमित देशमुखांनी यामध्ये लक्ष घालावं असंही त्यांनी म्हटलंय। आमचे आर्थिक नुकसान तर झालेच आहे, पण आता आम्ही मानसिक तणावातून जात आहे। पुढेही जर असं लॉकडाऊन केलं तर आम्ही जगू कसं शकणार, आता आमचा पोटाचा विषय आला आहे। 17 दिवसाचा लॉकडाऊन झाला, तर आता परत 1 तारखेपासून 15 दिवसाचा त्यांनी लॉकडाऊन केलेलं आहे। तर आम्हाला म्हणायचं आहे पालकमंत्र्यांनी ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। मुळात लॉकडाऊनचा निर्णय लोकप्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीनंतरच घेण्यात आला असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलंय। लॉकडाऊनला सहकार्य करण्याचं आवाहन त्यांनी केलंय। सर्व लोकांना व्यापार वगैरे सुरू ठेवायची, परंतु ॲट द सेम टाईम त्यांचे जीवसुद्धा तेवढंच आम्हाला महत्त्वाची आहे। बरेच लोकांची अडचण आहे तर आम्हाला माहिती आहे, परंतु त्यापेक्षा होणारे डेथ्स आणि वाढणारे केसेस या सर्व गोष्टीच्या कमतरत कमी करायची या अनुषंगाने हा घेतलेला निर्णय। कोरोनाबरोबरचं युद्ध जिंकायचं आहे, मात्र रुतलेलं आर्थिक चाकही सुस्थितीत आणायचं आहे। त्यासाठी जनतेचं सहकार्य सर्वात महत्त्वाचं आहे। व्यापाऱ्यांचा असलेला वाढता विरोध यामुळं आता व्यापाऱ्यांनी थेट पालकमंत्र्याकडेच या लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्याची मागणी केलेली आहे। आता लातूरचे पालकमंत्री याबाबत काय निर्णय घेतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन आनंद नंकेसह मी शशिकांत पाटील, झी 24 तास, लातूर।